रेंदाळ येथील मेंढपाळ बकरी चारण्यासाठी जंगमवाडी येथील माळरानावर घेऊन गेले असताना चाऱ्यातून विश्वदाहून मेंढपाळ महाळू बाळू पुजारी व दत्ता बाबूराव पुजारी यांची एकूण 16 बकरी मरण पावली आहेत व इतर 70 ते 80 बकऱ्यांवर डॉक्टर माळी, डॉक्टर भोसले, डॉक्टर इंगळे, डॉक्टर कांबळे, डॉक्टर मिसाळ यांच्या टीमनं उपचार केल्यानं धोका टळला आहे. या घटनेत मेंढपाळांचं 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे, कागल तालुका अध्यक्ष संदीप हजारे, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर, प्रकाश मेटकरी, उजळेवाडी विजय काळे रेंदाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनास्थळी भेट देऊन शासनाकडे नुकसान भरपाई संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं.